दक्षिण सोलापुरातल्या वळसंगचे ग्रामस्थ खराब रस्त्यामुळे वैतागून गेले. अनधिकृत अवजड वाहनांमुळे या रस्त्याची पार चाळण झाली. गावकऱ्यांनी अनेकदा रस्त्याच्या डागडुजीची मागणी केली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत होतं. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. वळसंग स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचं गाव. पंचक्रोशीतील अनेक गावं बाजारासाठी वळसंगला येतात, त्यामुळे या गावात नेहमीच वर्दळ असते. या गावातील वळसंग आचेगाव तिलाठी गेटकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागातील सिमेंट कारखान्याच्या पाण्याच्या 40 टँकर्सची रस्त्यावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते, त्यामुळे हा रस्ता उखडून गेलाय. आरटीओ पोलीस प्रशासन कारवाई करत नाही, त्यामुळे हा रस्ता गावकऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा झालाय. वळसंग येथे वळसंग ते तिलाठी गेट हा रस्ता आहे. गेल्या 1.5 वर्षापासून अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्यावरून वाहनांनी सोडा चालत जाणं शक्य नाही. हा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी म्हणायची वेळ आलेली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या गरोदर महिला व वयोवृद्ध नागरिक यांना तर अतिशय त्रास होत आहे, त्यामुळे हा रस्ता अतिशय तातडीने दुरुस्त करणे गरजेचं आहे. सिमेंट कारखान्याच्या जड वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता आहे, मात्र अंतर वाचतं म्हणून ही सर्व जड वाहतूक वळसंग गावातून होते. जड वाहतुकीची क्षमता नसल्यानं या रस्त्याची पार चाळण झाली आहे. तक्रार करूनही बांधकाम खातं दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. 3 अंगणवाड्या या दोन रोडच्या दोन्ही बाजूला असल्यामुळं 10 ते 11, 11:30 पर्यंत शाळेची मुलांची गर्दी इतकी होते की ह्या रोडवरती येणाऱ्या वाहनाचा कधी घातपात मुलाचा होईल हे सांगता येत नाही आहे. वास्तविक पाहता ह्या रोडसाठी म्हणून मी गेल्या 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहे, परंतु शासन दरबारी पत्र दिल्यानंतर देखील याकडे दुर्लक्ष होत असलेलं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम वळसंग गावात पोहोचली, गावकऱ्यांशी चर्चा केली, रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर या गावकऱ्यांना सोबत घेऊन सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलं, कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली, गावकऱ्यांच्या तक्रारी त्यांना सांगितल्या, परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं. झी हेल्पलाईनच्या टीम सोबत आलेल्या गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत 8 दिवसात खड्डे बुजवण्याचं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. तो रस्ता जड वाहतुकीमुळे सिमेंटच्या गाड्या असे ट्रेलर वगैरे घेत जाऊन त्या जड वाहतुकीमुळे खराब झालेला आहे आणि त्याचे शाळेपर्यंत तर आम्ही 4 दिवसातच करून देतो. रस्ता खडी मुरमानात भरायला सुद्धा चालू केलेला आहे ती आणि ती पूर्ण रस्ता मोटरेबल कसा राहील 1-15 दिवसामध्येच आम्ही ते खड्डे मुक्त करून टाकू. येत्या 8 दिवसातच या रस्त्यावरील खड्डे बुजणार आहेत, मात्र खड्डे बुजवणं ही तात्पुरती मलमपट्टी झाली. गावकऱ्यांना खरा त्रास होतोय तो या रस्त्यावरून जाणाऱ्या अनधिकृत अवजड वाहनांचा, त्यामुळे या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक तातडीनं थांबायला हवी, तरच हा रस्ता टिकणार आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर.